नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. लखीमपूर प्रकरणाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीकडून येत्या 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक. शिवप्रतिष्ठानच्या दुर्गा माता दौडीला सांगली प्रशासनानं नाकारली परवानगी. दौड काढण्यावर धारकरी ठाम. संभाजी भिडे गुरुजींच्या भूमिकेकडे लक्ष. भाजपा एक नंबरचा पक्ष होत आहे. आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या जोरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस वाढत असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांची. पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता कायम. शिवसेनेच्या जागा वाढल्या. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपाचंच वर्चस्व. नंदुरबार जिल्हा परिषदेवर काँग्रेस शिवसेनेची सत्ता कायम. सांगली महासभेत प्रशासनाच्या निष्क्रियतेचे ताशेरे. गॅस पाईपलाईन टाकताना पाण्याची पाईपलाईन फोडणाऱ्या कंपनी विरुद्ध फौजदारी दाखल करण्याचे सभापती निरंजन आवटी यांचे आदेश. इचलकरंजी शहरात अपघातात जखमी झालेल्या नातेवाईकांचा ST आगारात धुडगूस. 9 ST, 5 दुचाकी फोडल्या तर 4 कर्मचारी जखमी. काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेपुढे योगी सरकार झुकलं. राहुल प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जाण्याची परवानगी. कायदा मोडणार नाही. 2 सहकाऱ्यांसोबत राहुल गांधी लखीमपूरला रवाना. महागाईचा सर्वसामान्यांना चटका. घरगुती गॅस सिलेंडरचे दर पुन्हा कडाडले. 14.2 किलोच्या सिलेंडरवर 15 रुपयांची वाढ. रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं गिफ्ट. 78 दिवसांचा बोनस मिळणार. आणि रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे अरविंद त्रिवेदी यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.